हॅलो मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहे सुरुवात केदारनाथ ट्रिपला. तर ते पण मी जाणार आहे पॅशन प्रो या बाईकवर, आणि मी आहे बारामती सुपा येथील. तर चला जाऊया. तर त्यासाठी जे जे तयारी करायची होती ती मागच्या व्हिडिओमध्येच मी दाखवलेली आहे. काय काय गोष्टी घेतल्या होत्या, आणि हे सर्व ब्लॉग मी हिंदीत बनवले होते, पण काही मित्रांची अशी इच्छा होती की मी मराठीत बनावं, म्हणून मी पुन्हा व्हॉइस ओव्हर करून मराठीत बनवत आहे. तर तुम्हाला हे ब्लॉग आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत, आणि 5 वाजताच मी उठून, म्हणजे माझं डेली रुटीनच आहे 5 वाजता उठायचं. तर बॅग पॅक केलेली आहे, त्यातले काही सामान कमी करायचं आहे, काही जास्त करायचं आहे, कारण बॅगमध्ये जागा होत नाही आहे, आणि बिनकामाचंच मी काही भरलं होतं ते कमी करायचं आहे. तर चला करूया. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे निघायसाठी. तर आमचा भाऊ आशिष आहे, तर तो मला काय म्हणतोय ते पाहूया आणि निघूया. तर चला आईला विचारूया, आई काय म्हणते. तर आईकडे आलेलो आहे, आणि आई तर बोलायलाच तयार नाही आहे, त्यांना आवडत नाही आहे मी इतक्या लांब चाललेलो आहे. तर काय करायचं, काय मला तर जायचंच आहे, मी ठरवलेलं आहे. माझा 2 वर्षापूर्वीचा प्लॅन आहे. तर आता शेवटी घरचं जेवत आहे. शेवटी म्हणजे हे 15 ते 20 दिवस मला मिळणार नाही जेवायला. आणि इकडे बघा, निवांत बसलेले आदित्यन भैया, तर निघत आहे. आता जर्किंग वगैरे घातलेलं आहे, और बॅग पण घेतलेली आहे. आता आबांला ह्यांना विचारत आहे, तर सगळी नाराज आहे, कोण बोलत पण नाही आहे नीटनेटकं. तरी मी निघालेलो आहे, कारण माझा 2 वर्षापूर्वीचा प्लॅन होता. तर आता निघालेलो आहे, आणि मी इथून घरनं 63,300 किलोमीटरला निघालेलो आहे माझ्या बाईकच्या. आणि बाईकची व्यवस्थित पूर्ण तयारी केलेली आहे, सर्व्हिसिंग वगैरे, टायर वगैरे सगळं नवीन टाकलेलं आहे. आणि आता मी जवळपास 90 किलोमीटर पार करून नगरच्या जवळ पोचलेलो आहे घाटामध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथं थांबलो आहे थोडं रिलॅक्स व्हायला, आणि इथं पाहू शकता वाहनांचे जवळजवळ मोठे मोठे ट्रक चालू आहेत सकाळ सकाळ. इथं आपली गाडी आहे आणि बॅग आहे. तर तुम्ही पाहू शकताय, मी सर्व हिंदीतनं बोललेलो आहे, त्यामुळं तुम्हाला आता मी पुन्हा सांगत आहे की घरनं मी निघालो, पण घरच्यांना काही मी गेल चाललो आहे ते आवडलं नव्हतं. त्यांचं रिॲक्शन पण एवढं चांगलं नव्हतं. मला जे त्यांच्याकडून एक्सपेक्ट होतं की त्यांनी खुश होऊन जा म्हणावं, तसं त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. त्यामुळं मी पण थोडा जा नाराज आहे. चला निघूया. तर मोबाईल वगैरे सेट केलेलं आहे, आणि इथून आपल्याला जायचं आहे शिर्डी. शिर्डी नंतर मालेगाव, मालेगाव नंतर धुळे. धुळे इथे आपला मुक्काम असणार आहे. तर मित्रांनो, मी 60 च्या वरती ह्या ट्रिपला जायचंच नाही या विचाराने निघालेलो आहे. 60 किलोमीटर हे माझं मॅक्सिमम स्पीड असणार आहे. किती जरी सुंदर रोड भेटला, तर आपण आता नगरला बायपास देऊन निघालेलो आहे शिर्डीकडे. आणि अतिशय अप्रतिम असा रोड आहे. तर खूप छान रोड झालेला आहे, असाच रोड पूर्ण शिर्डीपर्यंत असावा. तर तुम्ही पाहू शकताय असं काय ते मी दिसतोय हेल्मेट वगैरे घातल्यानंतर. आणि अतिशय सुंदर रोड आहे असं मी म्हणत असेल तिथे, असं मला वाटतंय. हो मित्रांनो, थोडं पुढं आल्यावर पाणी प्यायला थांबलं होतं, आणि जरा हातपाय पण मोकळे करत होतो, कारण जास्त गाडीवर बसल्यानंतर मुंग्या आल्यागत झाल्या होत्या. त्यामुळं उतरून जरा इकडे तिकडे फिरत आहे मी. तर मित्रांनो, पुन्हा एकदा थांबलेलो आहे, ना आता आपण शिर्डीच्या जवळपास आलेलो आहे. शिर्डी इथनं 20 किलोमीटर राहिलेले आहे. तर चला जाऊया शिर्डीत, आणि डायरेक्ट आता शिर्डीमध्येच थांबूया. मित्रांनो, आपल्याला या ट्रीपमध्ये टोटल 8 राज्य पार करून जायचे आहेत, आणि अतिशय सुंदर सुंदर ठिकाणी आपण थांबणार आहे. तर त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील शिर्डी आहे. तर या शिर्डी या ठिकाणी आपण चाललेलो आहे, म्हणजे पोचलंच थोड्या वेळात आपण शिर्डीमध्ये पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकताय शिर्डीचे हे गाव आहे, आणि इथं पाटे दिसत आहे, क्लिअर दिसत नाही आहे काय. तर पुढे साई मंदिर आहे, मालेगाव आहे, धुरे आहे. तर आपल्याला जायचं आहे साई मंदिराकडे. तर इथनंच आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे आता या सिग्नलपासून. तर तुम्ही पाहू शकताय की गर्दी बऱ्यापैकी आहे, कमी आहे. तर चला मंदिराकडे जाऊया, दर्शन वगैरे घेऊया साईबाबांचे, व आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.
तर आता मी आलेलो आहे इथे इथे तुम्ही जर नवीन असाल शिर्डीमध्ये व टू व्हीलरवर आला असाल तर तुम्ही टू व्हीलरचे पार्किंग देतो देतो म्हणणारे प्रसादवाल्यांपाशी कधीही गाडी पार्किंगला लावू नका. टू व्हीलरसाठी सेपरेट पार्किंग आहे, पे अँड पार्क पण आहे आणि दुसरीकडं फ्री पार्किंग पण आहे, तिथं तुम्ही लावू शकता. तर चला, मी पूर्वी येऊन गेलो होतो म्हणून मला हा प्रॉब्लेम आला नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं एल सी डीवर आपण एल ई डी स्क्रीनवर साईबाबा पाहू शकत आहे आणि इथे गर्दी पण आहे. साधारण 2 तासाची लाईन आहे, त्यामुळे आपण आता आज जाऊन दर्शन घेत नाही आहे. साईबाबांचे मुखदर्शन घेऊनच आपण इथून निघणार आहे व आपल्याला पुढे पण जायचं आहे धुळे. आपला प्रवास खूप लांबचा आहे, आपली ही ट्रीप साधारण 5000 किलोमीटरची ट्रीप आहे व या ट्रीपमध्ये आपण जवळपास 8 राज्य कवर करणार आहे आणि आपला आज आजचा दिवसच हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे. उद्यापासून आपण MP मध्ये प्रवेश करणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे प्रसादाचे दुकानं वगैरे आहेत, खूप छान मंदिर आहे शिर्डीचं पण आणि खूप भाविक इथे येतात, खूप मोठा ट्रस्ट आहे शिर्डी. तर चला निघूया इथनं व जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाकडे. तर पुढच्या प्रवासाकडे आपण जाणार आहे मालेगाव. मालेगाव इथनं 80 किलोमीटर आहे आणि आपण जवळपास 200 किलोमीटर आलेलो आहे गळापासून शिर्डीसाठी. तर रोडमध्ये एका ठिकाणी थांबलेलो आहे, तर मी 50 किलोमीटरनंतर ब्रेक घ्यायचं असं ठरवलेलं आहे की कारण 50 किलोमीटरपर्यंत चालवायची गाडी, थोड्या वेळ गाडीवरून उतरायचं आणि परत बसायचं अशा विचारानेच मी घरनं निघालेलो आहे. कारण टू व्हीलर व 300-400 प्रवास डेली खूप अवघड आहे. तर तुम्ही पाहू शकता समोर एकदम अतिशय सुंदर असे डोंगर दिसत आहे, या डोंगरावर एक किल्ला आहे. तर त्या किल्ला कोणता आहे ते पुढे गेल्यावरच आपल्याला कळेल. तर आता पाऊस लागलेला आहे आणि आम्ही जवळ त्या डोंगराच्या जवळच थांबलेलो आहे. तो किल्ला कोणता आहे तो मला कळलाच नाही अजून. मित्रांनो, हा किल्ला येवले गावापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे व अतिशय सुंदर असा किल्ला आहे. तर आपल्याकडं काही एवढा वेळ नाही आहे तिथपर्यंत जाण्याचा, तर आपण जाऊया. तर मित्रांनो, दुपारचं जेवण हे मी घरनं डबा आणला होता आणि ते मी आपल्या साध्या डब्यातच आणलं होतं, म्हणजे जे टाकून देत येईल असा डबा, कारण बॅगमध्ये ऑलरेडी जागा नाही आहे आणि तो मला डबा पूर्ण वेळ वागवत ठेवायला लागेल, त्यामुळे मी साधा डबा घेऊन आलो. इथं माशे पण खूप तळपत आहे. तर मित्रांनो, फायनली मालेगावमध्ये पोचलेलो आहे आणि मी इथनं आपल्याला इथून राईट टर्न घेऊन आपल्याला धुळेकडे जायचं आहे आणि धुळेमध्ये आपल्याला मुक्काम करायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी थांबलेलो आहे कारण पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे रेनकोट वगैरे घातलेला आहे. आणि जिथं सुंदर डोंगर आहे, जिथं रोडमध्ये डोंगर लागत आहे त्या भागामध्ये पाऊस येत आहे आणि अशाच प्रकारे इथं एक अतिशय सुंदर असा डोंगर आहे आणि घाटसारखा रोड आहे. तर तिथं आपल्याला पुन्हा एकदा पाऊस लागलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कसा आहे इथला परिसर. तर पाहूया कसा आहे परिसर. एकदम सुंदर असा परिसर आहे, तुम्ही पाहू शकता इथं एक डोंगर आहे. मित्रांनो, तर इथून धुळे 10 किलोमीटर दूरीवर आहे, तर चला जाऊया. तर मित्रांनो, फायनली आपण धुळेमध्ये पोचलेलो आहे. इथे एका हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे व अतिशय सुंदर अशी आपल्याला रूम पण भेटलेली आहे आणि आपल्या बजेटमध्येच आहे, जास्त कॉस्टली पण नाही आहे. तर आज तब्बल 355 किलोमीटर प्रवास करून आपण आज थांबलेलो आहे. तर आपल्याला प्रॉपर आपल्या प्लॅनिंगनुसार आपण आलेलो आहे. 5-5:30 वाजता आपण पोचलेलो आहे व रूम घेतलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की रूम कशी आहे. मस्त अशी रूम आहे, इथं TV आहे, तिकडून एंट्रन्स आहे, इकडं एक खिडकी आहे, इकडं बेड आहे आणि इकडं वॉशरूम आहे. अशा प्रकारची AC वगैरे पण आहे, पण ते काही चालू नाही आहे. TV पण चालू नाही आहे. व तुम्हाला दाखवतो की बाहेर आपली गाडी पण सेफ आहे. अशा ठिकाणीच मी रूम घेतलेली आहे की गाडी पण आपली CCTV कॅमेऱ्याच्या नजरेखाली राहील, अशा प्रकारेच मी रूम घेतलेली आहे. तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर असा तसे रूम मिळाली आज व ते कॉस्ट पण कमी आहे. मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला डेली किती खर्च होतो आहे माझा ते पण मी सांगणार आहे. तर आज माझा रूमचा 700 रुपये खर्च झालेला आहे व पाणी बॉटलचा 40 रुपये खर्च झालेला आहे, पेट्रोलचा 800 रुपये खर्च झालेला आहे.
व जेवणाचा 200 रुपये खर्च झाला आहे, असा खर्च झाला आहे. तुम्ही पाहू शकताय समोरच एक्सप्रेस हायवे आहे आणि तर मला रूम भेटलेली आहे, गाडी पण एकदम सेफ आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहे आणि माझा टोटल किती कॉस्ट होणार आहे 15 ते 20 दिवसाचं ते पण मी सांगणार आहे. खर्च पण भरपूर होणार आहे तसा. आज मी घरनं जेवण करून आलो होतो, दुपारचं पण जेवलो, त्यामुळे जेवणाचा खर्च, घरनं पाणी घेऊन आलो होतो, पाण्याचा पण खर्च कमी झालेला आहे. तर चला, बाय बाय.